आणि नांदेडची दक्षिण भारताची सर्वात मोठी यात्रा आहे. 3 ते 4 राज्याचे लोक माणेगाव यात्रेला येतात आणि श्री खंडोबाचे दर्शन करतात. यावर्षी जिल्हा परिषदेने त्याच्या नियोजनासाठी 6 महिन्यात प्रयत्न केलेला आहे, मेहनत केलेली आहे. त्याच्यामध्ये नवीन काय गोष्टी केल्या, आपण पशु प्रदर्शनाचं जे फील्ड होतं त्याला लेवल केलो, डस्टबिन लावलो, आपण तिथे घाटाचं नियोजन केलो, पाईपलाईनची दुरुस्ती केलो, नवीन टाकलो, स्वच्छताचं स्वच्छतावर बळ दिलं, की प्लास्टिक मुक्त आव्हान दिलं, कारण की जनावर येतात माणेगाव यात्रेला. तर माझं सर्व नांदेडकरांना आव्हान आहे की तुम्ही तुमची यात्रा आली की इतिहास आहे त्या यात्रेचा, तर तुम्ही जावा आणि तिथे दर्शन पण करा आणि थोडंसं बाकी आमचे स्टॉल वगैरे येणार त्याचा लाभ पण घ्या. वैशिष्ट्य मी असं वेगळं ठरलं नव्हतं. मी जसं अगोदर सुद्धा सांगितले की हे जे आयडियाज आहे माझे नाही आहे, म्हणून तिथले जे लोकांचे, तर लोकांनी मला म्हटलं मॅडम लास्ट इयर किंवा त्याच्या मागच्या वर्षी ही प्रॉब्लेम आली होती त्याला सोडवा. जसं फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देते की तिथे पाईपलाईन होती जी